नमस्कार आज आपण बनवणार आहोत पाण्यावर चालणारे दिवे आणि पाहू शकता हे किती सुंदर दिसत आहेत त्यासोबत खूप छान जळत देखील आहेत नक्कीच आपल्याला आता येणाऱ्या सणांसाठी जसं गौरी गणपती किंवा दिवाळी यासाठी खूप छान सुंदर सजावट करता येईल आजकाल सजावटीचं सामान खूप महाग झालेला आहे तर पैशांची बचत होईल आणि सर्वजण विचारतील की हे सुंदर दिवे तुम्ही कसे तयार केले चला तर मग पाहूयात यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे इथे आपण काही काचेचे भांडे घेतलेले आहे तुमच्याकडे जर नसतील तर स्टीलचे जरी भांडे घेतले तरी चालेल किंवा अशा प्रकारच्या ज्या कलरच्या बॉटल असतात काचेच्या या जरी धुवून स्वच्छ करून घेतल्या तरी खूप सुंदर आपल्याला दिवे तयार करता येतात पण कसं इथे जे काचेचे भांडे आहेत यामध्ये हे दिवे अजूनच सुंदर दिसतात म्हणून मी काचेचे वेगवेगळे भांडे वापरणार आहे तुम्ही अशा प्रकारचे जे चिनी मातीचे दिवे असतात ते जरी वापरले तरी चालतील इथे मी वेगवेगळे भांडे घेतलेले आहेत जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही दिवा बनवला तरी काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि यामध्ये आपण पाणी भरून घेणार आहोत अगदी काठोकाठ नाही थोडंसं कमी पाणी यामध्ये टाकायचं आहे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा कारण की छोट्या छोट्या डिटेल्स आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर दिवा बनवताना तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही काहीतरी मिस झालं की आपला दिवा जो आहे तो छान जळत नाही परत भरपूर कॉमेंट्स येतात की दिवा जळत नाही काय झालं असेल त्याचं एकच कारण असतं आपण व्यवस्थित व्हिडिओ पाहत नाही डिटेल्स फॉलो केल्या की आपण जे बनवत आहोत ते अगदी परफेक्ट बनतं तर या पाण्यामध्ये मी थोडासा कलर टाकत आहे तर कलर यासाठी आपण टाकत आहोत अगदी ऑप्शनल आहे नसेल तर नाही टाकला तरी चालेल पण दिसायला अजून सुंदर आपण याला बनवणार आहोत त्यामुळे मी यामध्ये कलर टाकत आहे जर तुमच्याकडे नसेल तर हळदी कुंकू मिक्स करून देखील तुम्ही पाण्याला थोडासा कलर देऊ शकता थोडस अजून सुंदर हे दिसतं तुम्हाला जेवढी सजावट यासाठी करायची आहे तेवढी तुम्ही करू शकता जसं की आपण यामध्ये काही या आर्टिफिशियल फुल टाकले किंवा आपल्याकडे जर फुलं असतील ओरिजिनल तर त्यांच्या देखील पाकळ्या आपण यामध्ये टाकल्या गुलाबाच्या किंवा झेंडूच्या पाकळ्या दिसायला खूप सुंदर दिसतात किंवा असे आर्टिफिशियल काही गोष्टी तुमच्याकडे असतील त्या देखील तुम्ही त्यामध्ये टाकू शकता त्यासोबत यामध्ये मी टाकणार आहे थोडेसे माझ्याकडे मनी आहेत किंवा मोती आहेत मी यामध्ये टाकणार आहे जेणेकरून हे अजून सुंदर दिसेल किंवा अशा प्रकारचे जे काही तुमच्याकडे गोष्टी असतील तर त्या देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता खूप सुंदर दिसतं जेवढं होईल तेवढं छान सजवा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही सणासाठी जर हे वापरायचं असेल तर अगदी आकर्षित हे दिसेल आजकाल मार्केटमध्ये भरपूर सजावटीचं सा सामान मिळतं पण खूप जास्त महागाई झालेली आहे सर्वांना ते परवडत नाही त्यामुळे येणाऱ्या या सणांसाठी तुम्ही छान अशी घरच्या घरी सजावट करा खूप छान आनंद भेटतो अगदी आपल्या हाताने आपण जेव्हा काही तयार करतो तेव्हा तर पाहू शकता यामध्ये मी बरेच असे मोती मनी टाकत आहे आणि याचमुळे आपण काचेचे भांडे वापरलेले आहे जेणेकरून यामध्ये आपण जे पण टाकू ते वरून खूप छान दिसतं आणि जेव्हा आपण यामध्ये दिवा लावतो त्यावेळेस जर आपण जर याला रात्रीच्या वेळी वापरलं तर खूप छान खालच्या ज्या वस्तू आहेत त्या शाईन करतात आणि अगदी खूप सुंदर हे दिसतं तर होईल तितकं सजवा नसेल अशा गोष्टी तर यामध्ये फुलांच्या नवीन असाल तर नक्की चॅनलला करा असेच चॅनल मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते यावर्षी जर गणपतीची मूर्ती तुम्ही घरच्या घरी बनवायचा विचार करत असाल तर त्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे आपण खूप सुंदर मातीपासून गणपतीची मूर्ती बनवलेली आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जाऊन पाहू शकता तर इथे पहा असं हे सुंदर छान आपण याला असं डेकॉर केलेलं आहे चला तर मग आता यामध्ये दिवे कसे लावायचे ते पाहूयात तर इथे आपल्याला त्यासाठी काही गोष्टी लागणार आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला प्लास्टिक घ्यायचं आहे तुम्ही अशा प्रकारचं एखादं झाकण घेऊ शकता प्लास्टिकचं किंवा पाण्याची जी बॉटल असते अगदी सर्वांकडेच असेल तर त्याला देखील कट करून आपण घेऊ शकतो इथे आपल्याला जेवढे दिवे बनवायचे आहेत तेवढे आपण असे आकार तयार करून घेणार आहोत इथे आपण प्लास्टिकचाच वापर का केलेला आहे त्याचं एक मुख्य कारण आहे कारण की प्लास्टिक जे आहे हलकं प्लास्टिक जे असतं ते पाण्यावरती तरंगत तर त्यासाठी आपण इथे पाण्याच्या बॉटलचा हा भाग वापरलेला आहे याला आपण थोडासा गोलाकार देणार आहोत कोणताही आकार दिला तरी चालेल थोडासा छोटा आकार करा जेणेकरून दिसून येणार नाही आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर साधारण इथे मी चार दिवे तयार करणार आहे त्यासाठी मी असे आकार तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला याच्या मधोमध थोडस छोट छिद्र पाडून घ्यायचं आहे अगदी थोडंसं छिद्र पाडायचं आहे मोठं करू नका याचं छिद्र जर मोठं झालं तर दिवा बनवताना थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशा प्रकारे अगदी छोटे छोटे छिद्र मी यावरती पाडून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला लागणार ला आहे वात दिवा बनवायचा म्हणजे वात तर लागणारच जर तुमच्याकडे बनवलेली वात असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता विकत आणलेली किंवा घरच्या ज्या वाती असतात त्या जरी घेतल्या तरी चालतील किंवा हातावरती असा कापूस घेऊन थोड्याशा मोठ्या जर वाती बनवल्या तर जास्त वेळ दिवा चालतो त्यामुळे मी अशाच थोड्याशा मोठ्या वाती बनवून घेत आहे छोट्या मोठ्या झाल्या तरी चालतील काहीच प्रॉब्लेम नाही गौरी गणपतीसाठी पण आपण खूप वेगवेगळे डेकोरेशन करतो तर त्यासाठी तुम्हाला ही एक नवीन कल्पना आहे जी की तुम्ही जर केली तर खूप सुंदर दिसेल आणि सर्वजण विचारतील की हे तुम्ही कसं बनवलं कारण की अगदी युनिक आयडिया आहे नक्की बनवा आणि इथे पाहू शकता जी वात मी घेतलेली आहे तयार करून ती आपण यामध्ये छिद्र जे पाडलं होतं त्यामध्ये टाकलेली आहे आणि अगदी वरती थोडासा आपल्याला भाग ठेवायचा आहे वातीचा आणि खाली पूर्ण भाग आपण असा सोडलेला आहे इथे आपल्याला एक गोष्ट लक्षपूर्वक पाहायची आहे की वात जी आहे ती वर थोडीशीच ठेवायची आहे जास्त ठेवू नका आणि खाली पूर्ण वात सोडून द्यायची आहे आणि त्यानंतर आता आपण हे जे पाणी तयार केलेलं आहे याला आपण थोडंसं पुढे घेऊयात यामध्ये आपल्याला एक छोटंसं अजून एक काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याकडे असलेलं आपल्याला कोणतंही तेल वापरायचं आहे पण तेल असं नाही की पूर्ण तेल यामध्ये आपण टाकणार आहोत अगदी दोन तीन थेब प्रत्येक भांड्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत पाहू शकता एक छोटासा चमचा आहे तर अगदी अर्धा चमचा येत आहे तर त्याच्यातीलच मी दोन तीन दोन तीन थेब असे पूर्ण या पाण्यामध्ये टाकलेले आहेत म्हणजे एक चमच्यामध्ये आपण इथे चार दिवे तयार करणार आहोत आणि चमचा देखील तुम्ही पाहू शकता अगदी छोटासा आहे सेंटरमध्ये हे तेल टाका दोन दोन तीन तीन थेंब फक्त टाकायचं आहे त्यानंतर दिव्यातला आपण ज्या वाती तयार केलेल्या आहेत त्याचा वरचा जो भाग आहे वातीचा तो आपण तेलाने थोडासा ओला करून घेणार आहोत त्यानंतर पाहू शकता तेल अगदी थोडंसंच मी टाकलेलं होतं एक पाण्यावरती तेल जे आहे त्याची लेअर तयार होते थोडंसं हे तरंगतं तर इथे तुम्ही जर बारीक पाहिलं तर लक्षात येईल की अगदी थोडंसं तेल आपण यामध्ये टाकलेलं आहे भरपूर तेल अजिबात टाकायचं नाही तर त्यानंतर आपण जे तयार केलेल्या वाती आहेत त्या आपण तेल जिथे टाकलेलं आहे त्या ठिकाणी अशा सोडणार आहोत मध्यभागी आपण जिथे तेल टाकलं होतं त्याच ठिकाणी आपल्याला ही वात अशी ठेवायची आहे अगदी एक मोठं जर काचेचं भांडं घेतलं तर त्यामध्ये देखील तुम्ही चार पाच दिवे एकत्र लावू शकता त्यानंतर इथे पाहतच आहात याला पेटवणं किती सोपं आहे अगदी एका एक काडीमध्येच आपण तीन दिवे पेटवलेले आहेत तर आता मी याला थोडंसं असं बाजूला ठेवून छान डेकॉर केलेलं आहे आणि इथे आपण याला असं पेटवून घेतलेले आहेत दिवे पाहू शकता याला पेटवायला काहीच प्रॉब्लेम येत नाही अगदी सहज हे दिवे जळतात याला तुम्ही अजून छान वेगळं असं डेकोरेशन करून देखील घरामध्ये ठेवू शकता किंवा सणांसाठी गौरी गणपती किंवा दिवाळीसाठी वापरू शकता नक्की ट्राय करा खूप सुंदर हे दिवे तयार झालेले आहेत आणि रात्रीच्या वेळी पाहू शकता किती अजूनच छान खुलून दिसत आहेत तर मग काय या गौरी गणपतीसाठी किंवा दिवाळीसाठी असे दिवे तुम्ही तयार करणार आहात की नाही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्स मधून विचारू शकता लवकरात लवकर मी त्याचे उत्तर देईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया